आज कोर वर्कआउट करणार आहे ॲप्स साठी आणि आज माझ्यावर आदित्य खूप दिवसांनी आलाय. आम्ही खूप दिवस वाट बघत याची ॲप्स वर्कआउट साठी. आणि गेल्या वेळेस जो दाखवला होता तो बेली फॅट साठी होता, त्याच्यामध्ये खूप असे एक्सरसाइज सेम असणार आहेत, पण आज आपण ॲप्स कोर साठी स्टार्ट किया. फर्स्ट आपण वर्कआउट किया फ्लटर किक्स, आणि जो आदित्य दाखवेल मी त्याच्यामध्ये काय काय करेक्शन असेल ते पण दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमची पोझिशन बघा, हिची बॉडी असणार थोडी हलकी वरती पाहिजे बस, आणि पाय कधी पण तुमचं ना हवेत पाहिजे. आणि स्टार्ट करा, वन बाय वन लेग असेल. स्टार्ट आदित्य, 1 2 3 4 5 6 अशाच प्रकारे असेल. आणि हीच पोझिशन ठेवा, रूटच्या मागे तुमचे खाली हात असले पाहिजे तुमचं, आणि पोझिशन वरतून जी असेल ती आर्क असायला पाहिजे अशाप्रमाणे. ओके, स्टॉप इट, गुड ऑन. ह्याचे आपण तीन सेट करूया, ह्याचे आपण तीन सेट करूया. आणि त्याच्यामध्ये ना जेव्हा लेग्स आपलं 1 2 असेल तेव्हा एक रिपिटेशन पकडायचं, असे आपण 15 रिपिटेशन करूया. सेकंड वन वर्कआउट असेल तो आपण क्रंचेस स्टार्ट करूया. नॉर्मल क्रंचेस असणार, एवढे हार्डकोर नाही. हे जी अप्पर बॉडी असणार आपली, ते अप्पर बॉडीला हिट करणार. हे जे दोन्ही वर्कआउट होते ते अप्पर ॲप्स साठी असणार. ह्याच्या पुढे पण आपण स्टार्ट करूया लोअर ॲप्स, मिड सेशन, साईडला वगैरे. स्टार्ट आहे तिथं. ओके, सेट आपला सेकंड वन हा क्रंचेस आहे. ह्याच्यामध्ये बॉडी पण आपली अप असायला पाहिजे थोडीशी. आणि नंतर ॲप्सचा जो कोर आहे त्याच्यावरती आपण कॉन्ट्रॅक्ट करूया. आणि ह्याला ब्रीद आउट, जेव्हा पण तुम्ही अप करणार त्याच्यामध्ये ना आपल्याला टाइम भेटत नाही, तर ब्रीद इन ब्रीद आउट करत राहा नॅचरली जेवढी होईल तेवढी. स्टार्ट अप बरोबर, एवढंच करायचं. बॉडी पूर्ण खाली टच करायची नाही आहे तुम्हाला, इथपर्यंतच ठेवायचं. गुड वन, गुड वन, गुड वन. अशाच प्रकारे पोझिशन ठेवूया. ओके, हीच पोझिशन असणार. ह्याच्यामध्ये पण आपण तीन सेट करणार आहे. आणि ह्या क्रंचेसचे आपण 20 रिपिटेशन ठेवूया, हर एक सेट मध्ये 20 20 20 अशा प्रकारे. ओके, आपला थर्ड वन जो वर्कआउट असेल रेग लेग्स असेल, जो आधी तर दाखवेल आपल्याला. फक्त ह्याच्यामध्ये ना तुम्हाला पकडण्यासाठी काहीतरी पाहिजे, असा हात वगैरे वगैरे ज्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट भेटेल. आणि ह्याच्यामध्ये स्लो मुवमेंट पाहिजे, जास्त तुम्ही फास्ट करायला जाऊ नका. दाखवेल आधीचं पहिले पोझिशन एकदा चेक करा तुम्ही कशी असेल. तुमच्या हातला सपोर्ट काहीतरी पाहिजे इथे. आणि त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही स्टार्ट करणार तेव्हा तुमचा हा जो पाय असणार फोल्ड करा इथे. ओके, अप कर, गुड वन, गुड वन, गुड वन. हे बघा, ह्याच्यामध्ये डाऊन कर, मुवमेंट डाऊन कर. तिथे ग्लूट्स तुमचे ना टच व्हायला पाहिजे, थोडेसे हलकी अप पाहिजे. आणि त्याच्यानंतर अप करायचं, हलके अप पाहिजे, नंतर अप करायचं. गुड वन, हलके अप करायचं. हे झाले आपल्याला. ह्यासाठी आपल्याला ना थोडस ग्लूट्स वरती लक्ष ठेवावं लागणार. जेव्हा पण ती अप होणार, ग्लूट्स अप होणार, तेव्हा जेव्हा रिलीज करणार तेव्हा पूर्ण टच करायचं नाही आहे, थोडेसे हलके असायला पाहिजे अंतर जमिनीपासूनचं. कारण ह्याच्यावरती लोअर आर्क जो असतो ह्याच्यावरती जास्त प्रेशर येण्याची तेव्हा काळजी घ्यायला पाहिजे लोअर बॅक वरती, नाहीतर थोडं इंजरी होण्याचे चान्सेस होऊ शकतात. ह्याचेच आपण तीन सेट करूया, ज्याच्यामध्ये आपण 10 10 10 रिपिटेशन ठेवू. आणि ह्याच्यामध्ये ना अल्टरनेट आपण ऑप्शन ठेवूया, ज्यांना कोणाला जमत असेल ना, कारण कधी कधी लोअर बॅक वरती खूप प्रेशर येतं जर त्याला रॉंग मुवमेंट झाली तर. आणि जर करेक्ट मुवमेंट झाली तर कधी प्रॉब्लेम येणार नाही. जर ज्यांना लेग्स त्यांचे हेवी असतील तर त्यांच्यासाठी मी अजून एक दाखवतो वर्कआउट. क्लोज आहे, सडन कर. हे बघा, पाय आपले ना फोल्ड कर, फोल्ड कर, आणि देन अप कर. ग्लूट्स बघा किती अंटर ठेवलेलं आहे जमिनीमध्ये आणि ग्लूट्स मध्ये. ओके, अप डाऊन, ब्रीथ करत राहा. त्याच्यामध्ये पोझिशन बघा, ग्लूट्स मध्ये इंजरी होणार नाही एवढंच आपण लक्ष काळजी घेतलेली आहे. आणि बरोबर आपल्या अप्पर जो पोर्शन आहे त्याच्यावरती स्क्वीज करायचं आहे. ओके, गुड वन. आणि बरोबर त्याने तिथे पण एकदा तुम्ही चेक कराल, ह्या साईडला पण सपोर्ट ठेवलेला आहे. आणि बॅक पूर्ण स्ट्रेट करतो अप करताना पण. गुड वन आदित्य, रिलीज. मी तुम्हाला आमच्या जिमचा ट्रेनर दाखवतो. हे आमच्या जिमचे ट्रेनर साहिल खान, वन लाईफ. देन नेक्स्ट फिफ्थ वन वर्कआउट आपण हँगिंग लेग प्रेस करूया. ज्याच्यामध्ये ना पोझिशन थोडीशी आपल्याला ना चेंजेस करावे लागणार, कारण आहे ना कधी कधी लोअर बॅक ही खूप पुढे होते. एकदा दाखवेल आदित्य कशा प्रकारे.
ट्रिक दाखव. हे बघा याच्यामध्ये ना आपका एक दोन तीन चार अशाच प्रकारे पोझिशन ही अशीच बसली पाहिजे. फक्त काय जेव्हा पण तुम्ही ना चेंजेस जेव्हा आप करणार लेग्स तर लोअर बॅकवरती जास्त इंजुरी येऊ नये ह्याची काळजी घ्या. कारण कधी पण पोझिशन आपली आहे ना स्टेट होत नाही. खूप जणांना प्रॉब्लेम येतो की जेव्हा पोट जेव्हा जास्त असतं हेवी वेट असेल तेव्हा हा फक्त प्रॉब्लेम येतो. जेव्हा हलकी आजार होतात तेव्हा एकदा हॅबिट झाली की होऊन जाणार. याचे आपण तीन सेट ठेवूया ज्याच्यामध्ये ना 10-10-10 रिपिटेशन ठेवूया. आणि एकदा मी साईडने दाखवेन की कशाप्रकारे तुम्ही करा. ओके याच्यामध्ये पोझिशन अप करताना बघा एकदम स्ट्रेट ठेवलेली आहे बॅक त्याने आणि फक्त पाय अप करत आहे. ज्यादामध्ये हीच पोझिशन असली पाहिजे. वर्कआउट आपण साईड ट्विस्ट करूया. याच्यामध्ये ना थोडी आपल्याला आहे ना कोर ॲब्सची जी आहे साईड ऑब्लिक असतात जे फॅट असतात साईडचे त्याच्यावरती आहे ना आपण एकदम इम्पॅक्ट आणू शकतो. जास्त काही नाही फक्त आधी तर एकदा दाखवेल तुम्ही त्याप्रमाणे स्टार्ट करा. आहे ते दाखव एकदम पोझिशन एकदा चेक करा तुम्ही. जेव्हा हा ऑब्लिकचं वर्क होणार ह्या पोझिशनवरती त्याच्यावरती जेव्हा आपण जो फॅट वगैरे असतो त्यांना बर्न करण्यासाठी यूज करतात मोस्टली इम्पॅक्ट होतो ह्याच्यावरती. तर स्टार्ट होईल आता आपण पोझिशन अशी पाहिजे एक दोन तीन चार माफ कर आणि एक चार झाले की ह्या साईडने चार आपल्याला करायचं. 1 2 3 4 फक्त आहे ना ही पोझिशन जेव्हा पण तुमचं आहे ना लोअर बॅक जी असते ती एकदम सेट असली पाहिजे. आणि जेव्हा पायाची पोझिशन फोल्ड होणार तेव्हा अप करताना जास्त अप करायला ट्राय करू नका. कारण ते होत नसेल स्टार्टिंगला तर नाहीतर जो हाफ करण्याची ट्राय करा. ती साईडने चार 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 असे आपण कमीत कमी आहे ना 12 रिपिटेशन ठेवूया. एका साईडने 12 एका साईडने 12 असे तीन सेट करूया. नेक्स्ट वन आपला जो लास्ट वन असणार आहे हा प्लँक असणार आहे. ह्याच्यामध्ये पोझिशन एकदा ना सेट असली पाहिजे जो आधी तर दाखवेल एकदा. पण याच्यामध्ये लोअर बॅकचा ज्यांना प्रॉब्लेम असतो ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे इम्पॉर्टंट असेल ज्यानेकरून तुमची स्ट्रेच होते किंवा ॲप्सला तो एक इम्पॅक्ट होतोच किंवा त्याचा वर्कआउट तर होतोच ॲप्सचा. त्याच्यावर लोअर बॅकवरती ज्यांना प्रॉब्लेम असतो त्यांनाही खूप इम्प्रूव्ह होते त्याच्यामुळे पण लोअर बॅक. तर आपण स्टार्ट करूया प्लँकसाठी. आधी तर दाखवेल एकदा प्रणील सर आलेले आहेत आमचे जिमचे ट्रेनर. ओके आजच्या स्टार्ट कर प्लॅन एकदम स्ट्रेट ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये ज्याला पण हिपचा त्रास असतो म्हणजे लोअर बॅकचा त्रास होत असेल ना त्याला खूप इम्प्रूव्हमेंट असते. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी याला 30 सेकंड आपण वेट करायचं आणि हळूहळू वाढवायचं. 30 सेकंड 1 मिनिट 1.30 सेकंड असं वाढवत जाऊया आपण. डिस्पोजिशन असले पाहिजे एकदा फूट बघा नीट एकदा चेक करा नी किती स्ट्रेट आहे नंतर बॅकची पोझिशन किती स्ट्रेट ठेवलेली आहे आणि नंतर हाताची पोझिशन बघा कुठून पण एकदा 90 आहे परफेक्ट. ओके याच्या पण मी तुम्हाला सांगितलं किती सेट करा तीन सेट करा आणि जे आपण मिनटं वाढव सेकंड किंवा मिनटं वाढवत जातो तशाप्रकारे वाढवत. देन आपला आजचा वर्कआउट एंड करूया. हा हार्डकोर ॲप्ससाठी आपण ठेवला होता. अजून पण आपल्याला वर्कआउट दाखवेन मी ॲप्सचे जे वेगळा एकदम जेव्हा तुम्ही हार्डकोरमध्ये उतराल किंवा एकदम कोणाला हार्डकोर करायचे असेल ऑलरेडी ही जी आहे फर्स्ट स्टेज असेल सेकंड स्टेज असेल. आपण साईड ऑब्लिक्सचे पण दाखवले होते बेली फॅटसाठी लास्ट व्हिडिओमध्ये. तर आजचा हा सेकंड आपला व्हिडिओ असेल जो ॲपसाठी होता. आता मी हा एंड करतो व्हिडिओ याच्यामध्ये 6 आयटममध्ये ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि थँक्स टू आदित्य थँक्स टू कुणाल जो आणि आज माझा कॅमेरा पकडला हँडल केला पूर्ण त्यासाठी. ओके थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू सो मच. सबस्क्राईब.